खासदार रवींद्र वायकर आपल्या सोबत आहेत. सर, जोगेश्वरी विधानसभेवरून बातम्या ज्या आहेत त्या समोर येत आहेत. भाजपने सुद्धा दावा जो आहे तो या विधानसभेवरती केलेला आहे. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आले आहेत. त्यांनी दावा केला आहे, तुमचं काय मत आहे? मत चांगलं आहे माझं, की भाजपने खूप चांगलं काम केलं होतं लोकसभेला. म्हणजे कोणालाही बोट दाखवण्याचं मला हे म्हणजे मी दाखवलेलं नाही आहे. आणि जो त्यांनी दावा केला आहे, त्यांनी मागणी केलेली आहे, वरिष्ठ जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. त्यामुळे मी कधीच दावा केलेला नाही, तेव्हाही केलेला नाही आणि आताही करत नाही आहे. जो वरिष्ठ निर्णय देतील, भाजपानं दिलं तर भाजपच्या उमेदवाराला निवडून आणणं हे माझं कर्तव्य असेल. आमच्या आहे ना शिवसेनेला मिळालं वरून जे काही निर्णय होईल तर शिवसेनेचा उमेदवार निवडून आणणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही मात्र घरचा उमेदवार देण्यासाठी इच्छुक आहात असंही त्यांनी असं भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय. आमच्या कोणी काय म्हणतं, मी तेव्हा पण लोकसभेला इच्छुक नव्हतो, तुम्हाला माहिती आहे ना. मग तसंच आहे, मला जी पक्ष माझी जबाबदारी देईल ती पार पाडेल. ज्या पद्धतीनं लोकसभेत आता आम्ही मदत केली, आता विधानसभेला आम्हाला मदत करा असं भाजपचे सगळे स्थानिक कार्यकर्ते म्हणतात. नक्कीच करणार, नक्की करणार आहे. तुम्ही दावा करत नाही या विधान? मी अजिबात कशावर दावा करत नाही आहे. साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर रवींद्र वायकर आपल्यासोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की वरिष्ठ जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं ते म्हणत आहेत. कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरू, ट्विनियन मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.